प्रतिपच्चंद्र लेखवे वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजति। सन 1645 शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती। तोरणा किल्ल्यावरील विजयाने स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ देखील झाला होता आणि आता या स्वराज्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठी महाराजांना गरज होती ती अधिकाधिक मावळ्यांची आणि याचबरोबर एका प्रबळ गुप्तचराची, जो केवळ गुप्तचर बनून न राहता शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणून कार्यरत होणार होता। आणि असा हा शिवरायांचा तिसरा डोळा म्हणजेच गुप्तचर प्रमुख बहिर्जी नाईक, स्वराज्याचे पहिले गुप्तचर, ज्यांनी शस्त्राने नव्हे तर हेरगिरीच्या कौशल्याने महाराजांना युद्धात सहाय्य केले। बहिर्जी नाईक आणि शिवरायांच्या पहिल्या भेटीबद्दल इतिहासात अनेक मतमतांतरे आहेत, मात्र बहिर्जींच्या रूपात स्वराज्याला एक अनमोल रत्न प्राप्त झाले हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे शौर्य, संगतीने हेरगिरीचे अप्रतिम कौशल्य, या बळावरच आदिलशहाच्या ताब्यातील एक एक गडकुट पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात येऊ लागले। आणि मग ही वार्ता विजापुरी आदिलशाही दरबारी पोहोचायला विलंब झाला नाही आणि यामुळे लवकरच स्वराज्यात एक फार मोठे संकट येऊन कोसळले आणि त्या संकटाचं नाव होतं अफजल खान। होय, अफजल खान हा तोच अफजल खान ज्याने शिवरायांचे वडील शहाजीराजेंना अपमानित केले, हा तोच अफजल खान जो शिवरायांचे बंधू संभाजीराजेंच्या हत्येस कारणीभूत होता आणि आता या दैत्याची कुदृष्टी स्वराज्यावर होती। स्वराज्यात येताच त्याने हाहाकार आणि विध्वंस निर्माण केला। या सर्वांमागे त्याचा एकच डाव होता, तो म्हणजे शिवरायांना खुल्या मैदानात आव्हान देणे। मात्र अहंकाराने मदोन्मत झालेल्या त्या अफजल्यास हे काय ठाऊक की त्याच्या विनाशाला तर कधीच प्रारंभ झाला। संधी साधून बहिर्जी नाईकांनी शत्रूच्या गोठ्यात प्रवेश केला, कधी फकीर, कधी साधू, तर कधी भिकारी आणि कधी कधी तर इतर सैनिकांच्या वेशात राहून अत्यंत चातुर्याने शत्रूच्याच मुखातून त्याचीच योजना ते वदवून घेत। मात्र गाफील असलेला शत्रू या गोष्टीपासून अनभिज्ञ होता की बहिर्जींच्या मुखात प्रत्यक्षात शिवाजी महाराजच त्यांच्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र ऐकत आहे। खबर पक्की होती, खानाचा डाव हा महाराजांना जीवे मारण्याचाच आहे। हे समजल्यावर महाराजांनी त्यांची पूर्ण रणनीतीच बदलली। शिवाजी आता घाबरला आणि आता युद्ध होणे केवळ अशक्य अशी अफवा पसरवण्यात आली। भेटीचा दिवस उजाडला, अफजल खानाने चिलकत घातले नाही आणि सय्यद बंडा धोकादायक आहे ही महत्त्वपूर्ण माहिती महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य अर्थातच बहिर्जी आणि त्यांच्या हेर खात्याने केले आणि यानंतरचा इतिहास तर सर्वश्रुत आहेच। यानंतर महाराजांच्या कित्येक मोहिमांमध्ये बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेर खात्याने अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली। जिथे फक्त आणि फक्त पराजय दिसत होता तिथे हेर खात्याच्या निसंदिग्ध अहवालामुळे विजयश्री निश्चित होती। जेव्हा शाहिस्ते खान पुण्यात 3 वर्ष लाल महालात तळ ठोकून बसला होता तेव्हा त्याला निस्तानाभूत करण्यासाठी कडेकोट बंदोबस्तात शिरून अचूक माहिती काढण्याचे कार्य अर्थातच नाईक आणि त्यांच्या हेर खात्याने केले। खान कधी काय करतो, कुठं जातो, कुठं झोपतो, जनान खाण्यापासून भटार खाण्यापर्यंतचा रस्ता कच्च्या विटांनी बांधलेला आहे इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती महाराजांपर्यंत पोहोचविल्यानंतरच एक योजना आखण्यात आली आणि त्याप्रमाणे मोहीम फत्तेदेखील झाली। यात शाहिस्तेखानाने खूप काही गमावले, त्याचा मुलगा, धनदौलत, औरंगजेबाच्या नजरेतले स्वतःचे स्थान, स्वतःची 3 बोटे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मनात शिवरायांबद्दल कायमस्वरूपी एक भीती निर्माण झाली। आतापर्यंत कित्येक शत्रूंनी स्वराज्यावर आक्रमणे केली, मराठी मुलूक उद्ध्वस्त केला, पण आता मात्र शिवरायांनी शत्रूच्याच मुलखात शिरून शत्रूचा प्रदेश लुटण्याचे योजिले होते। म्हणूनच मराठ्यांनी सुरतेवर हल्ला चढवला, शत्रूच्या मुलखात छापा टाकला। मात्र यात स्त्रिया आणि लहान बालके यांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेतली गेली। केवळ धनदौलतेने मदोन्मत झालेल्या धनिकांनाच धडा शिकवण्यात आला, त्यांना लुटले गेले। यात आपले कोण, परके कोण, सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच संपत्तीच्या ठाव ठिकाणांचा आढावा घेऊन ही सारी माहिती महाराजांपर्यंत सुरतेच्या मोहिमे अगोदर पोहोचवण्याचे कार्य बहिर्जीने केले। आणि हे कार्य करताना ते काही एकटे नव्हते बरं का, तर त्यांच्या हेर खात्यात सुमारे 3 ते 4 हजार हेर होते। त्यांपैकी रावजी, कर्माजी, विश्वास मुसेखोरे, सुंदरजी, विश्वास नानाजी दिघे हे प्रमुख गुप्तचर होते आणि या 5 जणांचे प्रमुख बहिर्जी नाईक होते।
स्वराज्याचे अनमोल रत्न केवळ हेरगिरीतच नव्हे तर ते एक उत्कृष्ट लढवय्य देखील होते. तलवारबाजी आणि दानपट्ट्यात ते माहीर होते, कारण त्यांना माहीत होते की हेरांना कधीही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जावे लागेल. आग्र्याहून सुटका. आग्र्याहून सुटका हा तर महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंग. त्या औरंगजेबसारख्या शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे 700 मैल लांब असलेल्या स्वराज्यात महाराज आणि शंभूराजे सुखरूप परत आले. औरंगजेबाला चकवा देण्यासाठी महाराजांनी दिल्ली ते राजगड असा सरळ मार्ग निवडण्याऐवजी त्यांनी वेळावाकडा मार्ग निवडला आणि अंतिमतः ते स्वराज्यात सुखरूप येऊन पोहोचले. ते संपूर्ण प्रवासात नाईक आणि त्यांचं हेर खाते महाराजांच्या अवतीभोवती असणार आणि पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतरच महाराजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चय. असे हे स्वराज्याचे अनमोल रत्न, ज्याने आपले सारे आयुष्य स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी अर्पिले. महाराजांनंतर शंभूराजांना देखील अशीच साथ दिली आणि अखेर तो काळा दिवस उजाडला. बाणूरगड येथील लढाईत युद्धात जखमी होऊन बहिर्जी नाईकांचा मृत्यू झाला. असं म्हणतात की जेव्हा ते महाराजांच्या दरबारात असत तेव्हाही ते वेषांतर करून असत, कारण गुप्तचर जोपर्यंत अनभिन्न तोपर्यंत तो यशस्वी असे मानले जाते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात इतके मोठे सहकार्य करूनही आज हे अनमोल रत्न, भारतमातेचा हा सुपुत्र फार कमी जणांना माहिती आहे. इतिहासात नेहमीच राजे महाराजे छत्रपती यांच्याबद्दल बोलले जाते, मात्र जे त्यांचे सहकारी आहेत त्यांच्याबद्दल इतिहास फार कमी बोलतो. भारतमातेच्या सुपुत्राला बहिर्जी नाईकांना मानाचा मुजरा.